नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. जलजीवन मिशन अंतर्गत आर्वी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडले असून आता लवकरच ग्रामवासियांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. या अंतर्गत 1,25,00,000 किमतीच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा एका विकास कामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महागाव तालुक्यात धनादेश चोरून चक्का आरटीजीएस द्वारे 14,00,000 रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सौ विजया येनकर यांच्या मुलाच्या दुकानात त्यांचे चेकबुक ठेवले होते. दरम्यान चोरट्याने 2 धनादेश चोरून त्यावर खोटी स्वाक्षरी केली आणि 14,00,000 रुपये लंपास केले. यवतमाळ जिल्ह्यात ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या धडकेत 2 वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुळाना गावाजवळ ही घटना घडली असून या अपघातात क्लीनर गंभीररित्या जखमी झाला आहे. दरम्यान नागरिकांनी तत्परता दाखवत रुग्णालयात त्याला दाखल केले. आता घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांना परवाना आवश्यक असणार आहे. महाराष्ट्र शेड्यूल कॉमोडिटीज रिटेल डीलर्स लायसेन्सिंग ऑर्डर 1979 कायद्यानुसार परवाना न काढणाऱ्या किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांवर आता अन्न पुरवठा विभागांमार्फत कडक कारवाई केली जाणार आहे. नागभीड येथे ICICI फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने काल मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिरात जवळपास 100 रुग्णांनी सहभाग नोंदवला असून अत्यंत गरजू रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरात एक बिबट मृतावस्थेत आढळून आला. बल्लारपूर चंद्रपूर महामार्गाच्या जुन्या पॉवर हाऊस परिसरात एक केबल लाईन टाकणाऱ्या मजुराला कुजलेल्या अवस्थेत बिबट आढळून आल्याने ही बातमी समोर आली. दरम्यान बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चिमूर प्रकल्प कार्यालयावर काल विराट मोर्चा धडकला. मानधनात वाढ, पेन्शन व अनेक मागण्यांसह आक्रोशित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चिमूर पंचायत समितीतील प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. यात जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. बंदूकधारी इस्माणी कोतपल्लीवार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा केला प्रयत्न. रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून 2 दरोडेखोरांनी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न असफल ठरल्याने अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदवन चौकात एका फोटो स्टुडिओत चोरी झाली असून यात महागड्या कॅमेरासहित जवळपास 17,000 ऐवज लंपास झाला आहे. स्टुडिओचे मालक गिरीश उगे यांनी पोलिसात तक्रार तर केली, परंतु वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनेने आता संतप्त नागरिकांनी पोलिसांना रात्री गस्त घालण्याची मागणी केली आहे. सिंदेबाही तालुक्यातील बस स्थानकाच्या प्रवाशांची पाण्यासाठी होत आहे गैरसोय. वॉटर ATM मशीन बंद असल्याने उन्हात प्रवाशांना पाणी पिण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. तुर्तास प्रवाशांनी वॉटर ATM मशीन दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. विक्रोळी मुंबई येथे कामगार नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच संपन्न झाली असून चंद्रपूरच्या इरफान मुजावर लिखित वृंदावन हे नाटक राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. स्पर्धेत 6 पारितोषिकांचे मानकरी ठरले असून चमूच्या यशाबद्दल कामगार कल्याण अधिकारी श्री रामेश्वर अळणे यांनी भरभरून त्यांचे कौतुक केले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी TV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.